हम दिल दे चुके सनम हा हिंदी मधील एका गाजलेला चित्रपट तीन मोठे ॲक्ट्रेस जसं की ॲक्टर ॲक्ट्रेस जसं की सलमान खान, अजय देवगन आणि त्यासोबत ऐश्वर्या राय यांचा हा चित्रपट, तर त्याचाच एक आपण म्हणू शकतो की कॉपी हा चित्रपट दिसत आहे, ज्याचे की नाव आहे ही अनोखी गाठ. मी खूप सारे व्हिडिओज देखील बघितले होते, ते म्हणत होते आणि ट्रेलरमधून तसं दिसतही होतं खरं तर की हा चित्रपट जो आहे हम दिल दे चुके सनम या चित्रपटाची एक त्या टाईपची स्टोरी जी आहे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहावयास मिळते. जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल तेव्हा तर समजेलच की चित्रपटामध्ये काय एक्सपेक्टेशन आहेत किंवा काय वेगळं आपल्याला जाणवेल, काय वेगळं दिसेल म्हणून. पण नक्कीच चित्रपट जो आहे सिनेमॅटोग्राफी वाईज असेल किंवा स्केल वाईज असेल चांगल्या प्रकारे तयार केलेला आहे. चांगले कलाकार आहेत, श्रेयस तळपदे आहेत ज्यांचा की हा चित्रपट जो आहे, परत गौरी देखील आहे त्या चित्रपटामध्ये आणि महेश मांजरेकर आहे त्याचा. परंतु हा चित्रपट जो आहे चांगल्या लेवलवरती दिसत आहे. मला तरी ट्रेलर बऱ्यापैकी चांगला वाटलेला आहे. मेन म्हणजे की म्युझिक देखील चित्रपटामध्ये चांगलं यूज केलेलं आहे. परंतु एकच गोष्टी चुकून जाते चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, ती म्हणजे की मला वाटलं की बघा ट्रेलर जो आहे त्याची म्हणजे की एक सगळंच जवळपास ट्रेलरमध्ये दाखवून दिलं आहे असं वाटतं मला तरी. कारण की चित्रपटाची स्टोरी कुठून सुरू होणार आहे आणि कुठं संपणार आहे ते देखील आपल्याला एक दाखवून दिलं. कारण की संपणार फक्त एवढं शेवटचं थोडंसं 20-25 मिनिटं राहून जातील मला असं वाटतंय. आणि बाकीची तरी सगळी स्टोरी समजलीच की चित्रपटामध्ये काय असेल व काय नाही. नक्कीच एक चांगला चित्रपट आपल्याला आणखी एकदा पाहावयास भेटणार आहे. श्रेयस तळपदे खूप दिवसानंतर आपली थापडी काहीतरी त्यांचा शेवटचा चित्रपट आला होता ज्याला की खूप क्लॅशमध्ये रिलीज व्हावं लागलं होतं. परंतु त्यानंतर एक त्यांचा आता चांगला चित्रपट परत रिलीज होत आहे जो की आपण आता बघणार आहोत. तर नक्कीच तुम्ही हा चित्रपट बघणार आहात का नाही, मला ट्रेलर प्रॉमिसिंग वाटलेला आहे, तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.